बजाजनगर परिसरातील मोरे चौकात एमआयडीसी प्रशासनाच्या वतीने रस्त्यांचे रुंदीकरण आणि डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून लवकरच हे काम पूर्ण होऊन वाहनधारकांची गैरसोय दूर होणार आहे. बजाजनगर परिसरातील मोरे चौकात एमआयडीसी कडून रस्ता रुंदीकरण आणि डांबरीकरणाचे काम सुरू असून रस्त्याचे डांबरीकरण करणे सुरू होते. काही कामगारांसह यंत्राच्या सहाय्याने रस्त्यावर डांबराचा पहिला थर चढवण्यात येत होता. यावेळी या कामाची पाहणी करून एमआयडीसी उपअभियंता एस एस सुतवारे आणि सहाय्यक अभियंता गणेश मुळीकर यांनी हे काम लवकरच पूर्ण होईल असे म्हटले आहे. या ठिकाणी आपलं जे मोरे चौकातलं रुंदीकरणाचं आणि डांबरीकरणाचं काम करत आहे आणि ह्या डांबरीकरण आणि ह्या कामामध्ये आपण सगळ्या चारही दिशेने हा जो चौक महत्त्वाचा चौक आहे त्या चारही दिशेने आपण ते फुटपाथ रोडचं रुंदीकरण आणि डांबरीकरण हे कामं करतो आहे आणि ह्याच्यामध्ये ज्या ठिकाणी अंडरग्राऊंड केबल्स आपण ज्या इलेक्ट्रिकलच्या केबल्स होत्या त्या अंडरग्राऊंड करतो आहे. एकूण किती बजेटचं काम आहे सर? आणि थोडंसंच काही काम बाकी आहे आता त्याच्यामध्ये. आणि हा जो चौक आहे अतिशय चांगला चौक होईल आणि वाळूच. एकूण किती बजेटचं काम आहे सर? 178 लाखाचं काम आहे. काम कशा प्रकारे रुंदीकरण होते? तर आपण हा जो चौक आहे चौकाच्या चारही दिशेने 100 मीटर अंतरापर्यंत आपण हे काम करतो आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीचा जो अर्धा भाग आहे 85 मीटरचा भाग आहे 85 मीटरचा भाग आपण 3.5 मीटर रुंदीकरण करतो आहे आणि त्यानंतर आपण जो पुढचा फुटपाथचं काम चालू आहे त्याला आपण जोडतो आहे ते. आणि ह्या काम केल्यानंतर या ठिकाणी वाहतुकीची कोंडी ह्यापुढे ह्या मोरे चौकामध्ये ह्या महत्त्वाच्या चौकामध्ये कोंडी टळेल इथली आणि लोकांना फार लोकांची स्पेशल विशेष करून निवासी क्षेत्रामध्ये लोकांचा जो त्रास आहे तो त्रास त्यांना त्याच्यामधून त्यांना सुटका होईल. आणि ह्याच कामामुळे आम्ही हे जे आहे हा जो चौक केलेला आहे अशा पद्धतीचेच भविष्यामध्ये पुढचे चौक पण डेव्हलप करायचं आमचं नाव सर तो इच्छा आहे. आपलं नाव सर? सुत्रावे. बजाजनगर परिसरात एमआयडीसी प्रशासनाच्या वतीने विविध भागात रस्ता रुंदीकरण डांबरीकरणासह आदी कामे जलद गतीने केली जात आहे. यातील मोरे चौकात येथील चौकाच्या रुंदीकरणाचे आणि फुटपाथ बांधणे लाईन अंडरग्राऊंड करणे ही कामे प्रगतीपथावर आहे. या कामासाठी एमआयडीसी प्रशासनाला 178 लाखाचा निधी खर्च करता येणार आहे. मोरे चौकाच्या रुंदीकरणामध्ये चौकाच्या चारही बाजू वाढवल्या जात आहे. प्रत्येकी 100 फूट प्रमाणे 400 फूट एवढ्या बाजू वाढवल्या जात आहे. एमआयडीसीकडून हे काम जलद गतीने करण्यात येत आहे. यासाठी मोरे चौकातील रस्त्यावर डांबरीकरणाचा पहिला थर चढवण्यात येत आहे. या कामाची पाहणी एमआयडीसी उपअभियंता एस एस सुतवारे आणि सहाय्यक अभियंता गणेश मुळीकर यांनी प्रत्यक्ष केली. यावेळी ऋषिकेश ग्रुपकडून हे काम करून घेण्यात येत असल्याचे सांगत काही कामगारांसह यंत्राच्या सहाय्याने रस्त्यावर डांबर टाकले जात असून आणखी 2 थर देऊन काम लवकरच पूर्ण करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यामुळे मोरे चौकाला जोडणाऱ्या मार्गावरील वाहतुकीची कोंडी सुटणार आहे तर नागरिकांना ये जा करताना सततच्या कोंडीचा करावा लागणाऱ्या सामन्यापासून सुटका मिळणार आहे. वाळूजून चंद्रकांत चाबुकस्वार, AIN News, औरंगाबाद.